आता आढावा घेऊया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईतल्या दौऱ्यावर. आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. ठाकरे गटाचे नेते दिलीप माने यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश. मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते माने यांचा पक्षप्रवेश होणार. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा आणि मद्यवाटपाचा वापर होणार असल्याचं स्पष्ट. महिन्याभरात राज्यात 52,56,00,000 रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि दारूचा साठा जप्त. निवडणूक आयोगाने गडचिरोलीसह राज्यातील 394 मतदान ई केंद्रे अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. गडचिरोलीतील ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येणार. मराठा समाजाच्या बैठकीतील राड्या प्रकरणी 12 जणांवर गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. निवडणुकीत मराठा समाजातून उमेदवार देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. नांदेडकरांची प्रतीक्षा संपली. कोरोना काळापासून बंद असलेली विमान सेवा सुरू. दुरुस्तीचं काम पूर्ण. नाईट लँडिंगचीही व्यवस्था. कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत. आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा मिळणार. स्टार एअर कडून 50 आसन क्षमतेच्या विमानाची सेवा. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यभर पुरेसा रक्तसाठा. राज्यभरात फेब्रुवारीमध्ये 847 रक्तदान शिबिरं घेतल्याने तूर्तास राज्यात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध.